अशा गोऱ्या काळ्या अशा कुठल्याही शक्ती नसतात. आणि मला विशेष वाटतं तुमचं, नाही म्हणजे आजकालच्या या विज्ञान युगात तुम्ही अजूनही जुन्या काळच्या गोष्टी कवटाळून बसणार असाल तर मग कसं व्हायचं? अजून तुला त्या अरिष्ट शक्तींचा अंदाज नाही म्हणून तू हे बोलतोस. ठीक आहे, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी जर आपण कुणाला हे सांगितलं असतं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुणाशीही संवाद साधू शकता, गप्पा मारू शकता, तर त्यांना विश्वास बसला असता. पण आज हे शक्य आहे मोबाईलमुळे, नाही का? ही असली उदाहरणं आम्हाला ऐकायला मिळतात. आमचं शास्त्र आणि हे शास्त्र याचा कुठेही मेळ नाही. तुमच्याकडे कुठलंच यंत्र नाही आहे, पण या अवकाशात वावरणाऱ्या शुभाशुभ गोष्टींचे सर्व संकेत मला मिळतात. हे असंच साध्य होत नाही, त्यासाठी साधना करावी लागते. नाही सर, अशा कुठल्याही हवेतल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे तो फक्त सायन्सवर. हा, आता तुमचं जे काही शास्त्र आहे त्याचं एखादं प्रॅक्टिकल दाखवा किंवा थेरी सांगा, मी नक्कीच विश्वास ठेवीन. मग या सृष्टीची निर्मिती कशी झाली हे मला सांगू शकतोस? माझा प्रश्न नीट ऐक, उगाच शास्त्रीय स्पष्टीकरण देऊ नकोस. सर, ज्या गोष्टींमागे सायन्स आहे ते तर आहेच, तिथे अशा भावनिक गोष्टी सांगून काहीच उपयोग होत नाही. अशा भावनिक गोष्टी तुम्ही लोकांना सांगून त्यांच्या मनात दहशत निर्माण करतात. दहशत? थांब थांब, तुला दहशत काय असते ते दाखवतो. ठीक आहे, चालेल, नक्की दाखवा, मलाही ते बघायचंच. तुझ्या नाकातून रक्त.